सर्वमान्य अध्यक्ष महोदय, आज जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा दिवस अर्थात तुकाराम बीज, भागवत धर्मात कळसाचे स्थान असलेल्या आणि विचाराने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांनी जो संदेश दिला आहे, पिकवावे धन ज्याची आस करी जन, या तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडतो। काल जागतिक महिला दिन झाला आणि उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृति दिन, भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। संत निवृत्तीनाथांचे 750वे जयंती वर्ष सुरू आहे। ज्यांनी भारताला केवळ संविधानच दिले नाही तर अर्थकारणावर सुद्धा मार्गदर्शन केले, त्या महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाचे शताब्दी वर्ष सुद्धा आहे। कितीतरी योग जुळून आले आहे। त्यातच अर्थमंत्री म्हणून माझा आणि महाराष्ट्राच्या अमृतकाळातील सुद्धा हा पहिला सन 2023-24 चा अर्थसंकल्प लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर सादर करताना मला अत्यानंद होतो आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासनाची पुढील वाटचाल असेल। 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्याकरता 350 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्यात येत आहे। याच धर्तीवर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येतील। या उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल। यासाठी 250 कोटी रुपये निधी देण्यात येईल। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल। शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरता 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। भारत विकसित राष्ट्र व्हावे हा माननीय पंतप्रधान महोदयांचा निर्धार असून त्या दृष्टीने 2027 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान 5 ट्रिलियन व्हावे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। त्यात 1 ट्रिलियन डॉलरचा वाटा महाराष्ट्राचा असावा असा आमचा संकल्प आहे। यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करून त्यात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे। राज्याच्या जलद आणि सर्वसमावेशी विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी 36,000 कोटीहून अधिकची तरतूद झाली। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प 5 ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे। ते पुढील प्रमाणे: पहिले अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा, पाचवे अमृत पर्यावरण पूरक विकास। मी आता पहिल्या अमृताकडे जातो, शाश्वत शेती समृद्ध शेतकरी। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, एक बीज पेरले की त्यातून असंख्य कणस तयार होतात। आज मात्र हवामान बदल, अवकाळी, अवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे। शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला
हमी आवश्यक आहे। कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे। या वर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल। अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो। या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपयात राज्य सरकार आणखी 6000 रुपयाची भर घालेल। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 12000 रुपये प्रतिवर्षी मिळतील। याचा लाभ 1,15,00,000 शेतकरी कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे। यासाठी सन 2023-24 मध्ये 6,900 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे। केंद्र सरकारच्या 2016 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे। आता हा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता त्याच्या हिस्साचा विमा हप्ता राज्य सरकार भरेल। शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल। या योजनेत वार्षिक 3,312 कोटी रुपये तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या 2 वर्ष 2 अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत। शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे, म्हणून महाकृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो। यात पीक फळपीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासून तर मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल। यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील। आमच्या सरकारने 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती। मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील। धान विक्रीवर प्रति क्विंटल बोनस देण्याची पद्धत प्रचलित आहे। आता नवीन योजनेद्वारे धानाची विक्री न तपासता 7/12 नोंदीवरील लागवडीच्या क्षेत्रप्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022-23 साठी DBT द्वारे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडडेक, मागेल त्याला हरितगृह आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। या योजनेकरता सन 2023-24 मध्ये 1,000 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे। सुमारे 200 कोटी रुपयाच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत 7 पटीने अधिक आहे। उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील। काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 1,325 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात येईल। अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विमा छत्र देण्यासाठी विमा कंपन्यांमार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबवण्यात येते। मात्र विमा दावे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा लागतो। शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आता राज्य सरकार
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवेल। ही सानुग्रह अनुदान योजना असेल आणि या सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास 2 लाखापर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल। नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देताना आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येईल। 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येईल। याकरता 3 वर्षात 1000 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल। संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। आम्ही महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले आहे, त्यासाठी 200 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे। श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी याचा अंतर्भाव आहे। सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल। कृषी व संलग्न क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोजन व प्रसार करण्यासाठी नागपूर येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल। या केंद्रासाठी 227 कोटी 46 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। नागपूर येथील काटोल व कळमेश्वर मोर्शी, अमरावती मधील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतील। याकरता 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याच्या ऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येईल। ती प्रतिवर्ष प्रति व्यक्ती 1800 रुपये इतकी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानासाठी गेल्या हंगामात शेतकऱ्यांना SDRFच्या दुप्पट दराने मदत देण्यात आली। बाधित शेतकऱ्यांना 7093 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला। यापूर्वी निकषात नसणाऱ्या सततच्या पावसासाठी मदत मिळत नसे, पण आता ती वर्गवारी करून शेतपीक नुकसानीसाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल। SDRF म्हणून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर राज्यात 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत म्हणून पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामा करण्यात येईल। शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने व तातडीने मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी उपग्रहाची व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल। कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येतील। तसेच त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी शिवभोजन थाळी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागास 3339 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 584 कोटी रुपये, सहकार व पणन विभागास 1106 कोटी रुपये, फलोत्पादन विभागास 648 कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा विभागास 481 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन व संरक्षण व्हावे म्हणून देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्य फलन व प्रत्यारोपणाच्या सुविधेत वाढ करण्यात येईल। तसेच अस्तित्वातील कायद्याची योग्य अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येईल। आयोगाकडनं गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना आणि गोमय मूल्यवर्धन योजना ही नवीन योजना राबवण्यात येईल। विदर्भ मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी सन 2023-24 मध्ये 160 कोटी रुपयांचा नियतव्य प्रस्तावित करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येईल। राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत मेंढी पालनासाठी अनुदान देण्यात येते। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरीव निधी देण्यात येईल। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडनं राज्यातील धनगर व तत्सम जमातीतील लाभार्थ्यांना मेंढी शेळी पालनाकरता 10000 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल। या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर या ठिकाणी राहील। धनगर समाजाच्या उन्नतीकरता
शासनाने 2019 मध्ये आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर वेगवेगळ्या 22 योजना राबवण्याचा 1,000 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम हाती घेतला होता। सदर कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी सर्वसाधारण योजनेतून, आदिवासी योजनेतून नाही, सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून देण्यात येईल। या योजनांचे संनियंत्रण मंत्रिमंडळाने प्राधिकृत केलेली शक्ती प्रदत्त समिती करेल। प्रकल्प बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे। प्रकल्पामुळे विस्थापित तसेच तात्पुरत्या प्रभावित मच्छीमार कुटुंबांच्या कल्याणासाठी प्रकल्पाच्या 2% किंवा कमाल 50 कोटी रुपये रकमेचा मत्स्य विकास कोष स्थापन करण्यात येईल। मच्छीमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या कमाल 120 अश्वशक्तीच्या इंजिनाची मर्यादा होती, ही मर्यादा आता शासनाने काढून टाकली असून त्यामुळे 85,000 अधिकच्या मच्छीमार बांधवांना आता या योजनेचा लाभ मिळेल। आणि अनुदानाचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष यावरची पूर्णता दूर करण्यात येईल आणि त्याकरता 269 कोटी रुपयाची तरतूद ही प्रस्तावित केलेली आहे। केंद्र शासनाच्या मदतीने या वर्षापासून पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी 5 लाख रुपये विमा छत्राची योजना सुरू करण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागास 508 कोटी रुपये नियतव प्रस्तावित आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत खासगी पडीक जमीन ऊर्जा कंपन्यांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना त्या वर्षाच्या निर्धारित केलेल्या किमतीच्या 6% किंवा प्रतिवर्ष 75,000 रुपये प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टा शेतकऱ्यांना देण्यात येईल। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी आगामी 3 वर्षांमध्ये 30% कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून सुमारे 9.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। तसेच पंतप्रधान कुसुम योजनेतून पुढील वर्षात 1.5 लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप लावण्यात येतील। प्रलंबित असलेल्या 86,073 कृषी पंप अर्जदारांना वीज जोडण्या तात्काळ देण्यात येतील। उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दरात सवलतीची मुदत मार्च 2023 पर्यंत होती, या सवलतीस मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल। विद्युत ट्रान्सफॉर्मर्स नादुरुस्त असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना संरक्षित सिंचन मिळत नाही, परिणामी उत्पन्नात घट होते। नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्यात येईल आणि त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर करता राज्य शासनाच्या वतीनं अनुदान दिलं जाईल। उत्तर कोकणातील नार पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी हे मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्याकरता नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून हाती घेण्यात येतील। या प्रकल्पाचा फायदा मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यांना होईल। वैनगंगा खोऱ्यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रात वळवण्यात येईल। याबाबतच्या सर्व आवश्यक मान्यता देऊन प्रकल्पासाठी विशेष निधीची उभारणी करून लवकरात लवकर ही कामे सुरू करण्यात येतील। तापी खोऱ्यातील नैसर्गिक भूमिगत विस्तीर्ण पाणी साठ्याची पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे। पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला तापी महापुनर्भरण प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल। धाराशिव व बीड जिल्ह्यातील 133 गावांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील प्रगतीपथावरील 268 सिंचन प्रकल्पापैकी सन 2023-24 मध्ये 39 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे। आमच्या शासनाने मागील 6 महिन्यात 27 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील मंजूर 27 प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प आता पूर्ण झाले असून सन 2023-24 मध्ये 6 प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। बळीराजा जलसंजीवनी योजनेतील मंजूर 91 प्रकल्पांपैकी 2023-24 मध्ये 24 प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास
सन 23-24 मध्ये 1500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हा प्रकल्प जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे। कोकणामध्ये सिंचनाच्या सोयी सुविधा निर्माण करण्याकरता एक विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल, तसेच खारभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती दिली जाईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा लाभक्षेत्र विकास व खारभूमी विकास विभागास 15,066 कोटी रुपये नियत्व प्रस्तावित आहे। मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन पिण्याच्या पाण्याच्या सततच्या समस्येवर मात करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर वैजापूर व पैठण तालुक्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूर जिल्ह्याकरता जायकवाडी माजलगाव ऊर्ध्व मनार या धरणातून, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी सिन्हा कोळेगाव निम्न तिरणा धरणातून प्रथम द्वितीय व तृतीय वॉटर ग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरू आहे। हर घर जल योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठवण्यात आला आहे। जल जीवन मिशन अंतर्गत 2023-24 मध्ये 17,72,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे प्रस्तावित असून सुमारे 20,000 कोटी रुपये नियत्वे याकरता प्रस्तावित आहे। राज्यातील सर्व शहरे जलशाश्वत करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेण्यात येतील। स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प, 10,000 किलोमीटर मलजल वाहिनी, 4,55,00,000 मेट्रिक टन साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येतील। 22 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना 124 यांत्रिक रस्ता सफाई वाहने उपलब्ध करून देण्यात येतील। ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत 15,146 गावांमधील कामे पूर्ण करण्यात येतील। सन 23-24 मध्ये या वर्षासाठी 23-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास 3,545 कोटी रुपये इतका नियत्व प्रस्तावित केला आहे। यावर्षी अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंबातून जलसंवर्धन आवश्यक आहे। 2015-19 या काळात 22,500 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले। 20,544 गावे जलस्वयंपूर्ण होऊन 27,00,000 सहस्त्र घनमीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली। 29,00,000 हेक्टर शेतीला संरक्षित सिंचन सुविधा मिळाली। अफाट लोकप्रिय आणि यशस्वी ही योजना गेल्या काळात बंद करण्यात आली। शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आता पुन्हा जलयुक्त शिवार योजना 2 प्रारंभ करून 5,000 गावांमध्ये ती राबवण्यात येईल। 2017 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून 8,500 जलसाठ्यातून 7 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला। 12,500 अधिक गावात 66,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात तो टाकण्यात आला, त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत वाढ आणि धरणाच्या साठवण क्षमतेत भरीव वाढ असे दुहेरी उद्देश सफल झाले। जलसाठ्यांमधून अजून 44 कोटी घनमीटर गाळ असल्याचा अंदाज आहे। या योजनेस पुढील 3 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येते आहे। सन 2023-24 मध्ये कार्यक्रम खर्चाकरता मृदू व जलसंधारण विभागास 3,886 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे। प्रथम अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रम खर्चाकरता एकूण 29,163 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता मी पंचामृतापैकी द्वितीय अमृतकडे वळतो। द्वितीय अमृत महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी या सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास। अध्यक्ष महोदय, काल 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते, त्यासाठी आम्ही 4थे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लाडकी लेख मी संताची, मजवरी कृपा बहुतांची। मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता 4थीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल। लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येते। अध्यक्ष
अध्यक्ष महोदय महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात आली. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. तसेच महिलांना अन्य करात सवलतीची घोषणा भाग 2 मध्ये मी करणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, ज्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल. राज्यात सुमारे 81,000 आशा स्वयंसेविका, 3,500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरनं 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरनं 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरनं 5,500 रुपये करण्यात येते आहे. महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवास आणि पर्यटनासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल. देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीशील बदलांमुळे शहरी भागात नोकरी करता अनेक महिला त्यांचे घर सोडून राहतात. अशा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या मदतीने नवीन 50 वसतीगृहे सुरू करण्यात येतील. सध्या राबविण्यात येत असलेल्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी किंवा लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार व उज्ज्वला या 2 योजना एकत्रित करून केंद्र शासनाच्या मदतीने शक्ती सदन ही नवी योजना सुरू करण्यात येईल. या योजनेमध्ये पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येतील. या योजनेअंतर्गत नवीन 50 शक्तीसदन सुरू करण्यात येतील. यात 7% केंद्र सरकार देणार आणि 40% राज्य सरकार देणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाअंतर्गत 4 कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे 20,000 पदे भरण्यात येतील. सन 23-24 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 2,843 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. आता मी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घोषणा करतो आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक 1.5 लाखावरनं 5 लाख रुपये करण्यात येते. नवीन 200 रुग्णालयाचा या योजनेत समावेश करण्यात येईल. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात 2.5 लाख रुपयावरनं 4 लाख रुपये इतकी वाढ करण्यात येईल. मुंबईमध्ये हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला, त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येतील. त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील. वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागास 3,501 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. आमचे सरकार कायम अंत्योदयाचा विचार करणारे आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,015 रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे. यासाठी 2,400 कोटी रुपयाचा अतिरिक्त तरतूद करण्यात येईल. हे मानधन प्रतिमाह
पहिल्याच आठवड्यात नियमितपणे प्रदान करण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांकरता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्रे स्थापित करण्यात येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाखाली लाभार्थी कुटुंबांना दीपावली निमित्त फक्त 100 रुपयात प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल असा शिधा देण्यात आला। आता गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1,63,00,000 अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल। याकरता 473 कोटी रुपये खर्च येईल। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आमची कायम वाटचाल राहिली आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज यांनीही तेच तत्व सांगितले आणि त्यांच्या शब्दात सांगायचे झाले, सकळांशी येते आहे अधिकार, हेच आमच्या सरकारचेही ब्रीदवाक्य आहे। वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, या सर्व महामंडळांकरता पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे। लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजकांना स्वयंउद्योगी अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, तसंच गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत स्थापना करण्यात येईल। ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील, त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्थेचे सारथीचे नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका तसेच मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याकरता 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 16,494 कोटी रुपये व इतर मागास बहुजन कल्याण विभागास 3,996 कोटी रुपये इतका नियतवे उपलब्ध करून देण्यात आला आहे। आमच्या शासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण केला। या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार, स्वयंरोजगार यासंबंधी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल। आदिवासी विभागाच्या माध्यमातून 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा म्हणून दर्जोन्नत करण्यात येईल। अनुसूचित जमातीच्या पीएचडी करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी अधिक छात्रवृत्ती योजना राबवण्यात येईल। अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 3,000 बचत गटाची निर्मिती करण्यात येईल। बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल। अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 25,000 वरून 50,000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी दिव्यांग कल्याण विभागास 1,416 कोटी, आदिवासी विकास विभागात 12,655 कोटी आणि अल्पसंख्याक विकास विभागास 743 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। सर्वांसाठी घरे ही माननीय पंतप्रधान महोदयांची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे। राज्यातही ग्रामीण भागात 10 लाख घरांचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षी 4 लाख घरे बांधून पूर्ण करण्यात येतील। यातील 2.5 लाख घरे
अर्थात 60% घरे ही अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तर 1.5 लाख घरे इतर प्रवर्गासाठी असतील. रमाई आवास योजनेत 1800 कोटी रुपये निधी देऊन 1.5 लाख घरकुलांची बांधणी यावर्षी करण्यात येईल आणि यासाठी यापैकी किमान 25,000 घरे ही मातंग समाजाकरता राखीव ठेवण्यात येतील. शबरी पारधी व आदिम आवास योजनेत 1200 कोटी रुपये खर्चून 1 लाख घरे यावर्षी बांधण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 25,000 तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25,000 घरे बांधण्यात येतील. यासाठी 600 कोटी रुपयाचा नियतवे उपलब्ध करून देण्यात येईल. इतर नवीन योजना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 वर्षांमध्ये 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून 2023-24 या पहिल्याच वर्षात पूर्ण करण्यात येतील. असंघटित क्षेत्रातील 3 कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येईल. राज्यातील ऑटोरिक्षा टॅक्सी चालक व मालकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याकरता महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येईल. माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्याकरता आमच्या शासनाने सन 2018 संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाची स्थापना केली होती. याकरता सन 2023-24 25 कोटी रुपये नियतवय प्रस्तावित आहे. सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृहनिर्माण विभागास 1,232 कोटी आणि कामगार विभागास 156 कोटी इतका नियतवय प्रस्तावित आहे. द्वितीय अमृत महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाज घटकांच्या सर्वसमावेशक विकास या कार्यक्रम खर्चाकरता एकूण 43,036 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता मी पंचामृतापैकी तृतीय अमृताकडे वळतो. तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. जेव्हा देश जेव्हा 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे झेप घेतोय तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा त्यात 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा वाटा उचलण्याचे ठरवले आहे. सन 2028-29 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पन्नात 14.2% 20% इतकी झेप घेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर आमचा भर आहे. यातून राज्याचा समग्र विकास साध्य होणार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 88% काम पूर्ण झाले आहे. यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 22 डिसेंबर झाले आहे. 2023 पर्यंत 10 लाख वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे. आता या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा नोड पासून शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी असा नागपूर गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसह्यता अहवाल तयार होतो आहे. 760 किलोमीटरच्या या महामार्गामुळे माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. ओंड्या नागनाथ परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंगे नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईचे पंढरपूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही तीर्थक्षेत्रेही जोडली जातील. हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव अशा 6 जिल्ह्यातनं जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देईल. वर्धा यवतमाळ सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाला सुद्धा यातून एक मोठी चालना मिळेल. या प्रकल्पावर 86,300 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. पुणे शहरातील
वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुमारे 27,000 कोटी रुपये खर्चून पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे। सन 22-23 मध्ये 1,000 कोटी रुपये त्याला देण्यात आले आहेत। यावर्षी भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकच्या बांधकामासाठी 6,695 कोटी रुपये सुधारित किमतीस मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचे 60% काम पूर्ण झाले आहे। विरार ते अलिबाग हा 126 किलोमीटर लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका मल्टी मॉडेल लिंक ही अनेक राष्ट्रीय महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई पारबंदर प्रकल्प दिल्ली मुंबई राखीव माल वाहतूक मार्गिका आणि रेवस बंदराला जोडणारी महत्वाची मार्गिका आहे। यामध्ये बस जलद वाहतूक मेट्रो रेल्वे पाणी पुरवठा वाहिनी वायू वाहिनी सांड पाणी वाहिनी या सर्व बाबींचा समावेश आहे। प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 40,000 कोटी असून सविस्तर प्रकल्प अहवाल व वित्तीय आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या सागरी महामार्गाचे काम सुरू असून या प्रकल्पाचा एकूण खर्च 9,573 कोटी रुपये आहे। एशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 2 मध्ये सुमारे 4,000 कोटी रुपयातून 468 किलोमीटर लांबीची कामे हायब्रिड एन्युटी भाग 2 अंतर्गत 90,000 कोटी रुपयातून 7,500 किलोमीटरच्या रस्ते विकासाची कामे हाती घेतली जातील। सन 2023-24 या वर्षात रस्ते आणि पूल यासाठी 14,225 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित असून यातून सुमारे 10,125 किलोमीटर लांबीची रस्ते सुधारणा व 1,203 पूल व मोऱ्यांची कामे पूर्ण केली जातील। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर मुंबई कोल्हापूर ठाणे धुळे नाशिक पुणे सोलापूर बीड नागपूर चंद्रपूर नागपूर अमरावती घोडबंदर आचाळ आणि अहमदनगर पुणे अकोला वाशिम या महामार्गावरही ही प्रणाली राबवण्यात येईल। सन 2023-24 या आर्थिक वर्षात इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांची 3,000 कोटी रुपये किमतीची 4,500 किलोमीटरच्या लांबीची रस्ते सुधारण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येत आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 3 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी सुमारे 6,500 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। यापैकी 5,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्ते टिकाऊ व्हावे यासाठी रस्ते बांधताना सिमेंट कॉन्क्रीट तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करून विशेष मोहिमेद्वारे दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्रे शाळा अंगणवाड्यांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येतील। सर्व आदिवासी पाडे बारमही रस्त्यांनी जोडण्याकरता नवीन बिरसा मुंडा जोड रस्ते योजना सर्व बंजारा तांडे जोडण्याकरता संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना तसेच सर्व धनगर वाड्या वस्त्या जोडण्याकरता यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना सुरू करण्यात येईल। या योजनेकरिता 4,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल। राज्यातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य व ग्राम विकासाच्या विविध योजना राबवण्याकरता सर्वंकष कार्यक्रम तयार करण्यात येत आहे। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम विभागास 19,491 कोटी रुपये ग्राम विकास व पंचायती राज विभागास 8,490 कोटी रुपये व नियोजन व रोजगार हमी विभागास 10,297 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे। नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 40 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला
दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून एकूण 43.80 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम 6,708 कोटी रुपये खर्च करून सन 23-24 मध्ये हाती घेण्यात येईल। पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे या 23 किलोमीटरच्या लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत 8,313 कोटी रुपये असून काम प्रगतीपथावर आहे। नवीन मेट्रो प्रकल्प हाती घेण्याचे प्रस्तावित असून ठाणे शहराचा वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, नाशिक मेट्रो नियो प्रकल्प, पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेला पाठवलेले आहेत। केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाची कामे सुरू करण्यात येतील। केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी यापूर्वी कधी झाली नाही एवढी 13,539 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। याबद्दल मी माननीय पंतप्रधान महोदयांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो। राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यापूर्वी बंद करण्यात आलेला 50% राज्य हिस्सा देण्याचे धोरण हे या राज्य शासनाने स्वीकारले आहे। अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, यवतमाळ, नांदेड, वडसा, देसाईगंज, गडचिरोली, नागपूर, नागबीड या मार्गाची कामे विविध टप्प्यात असून केंद्र सरकारने कल्याण मुरबाड या नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे। नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या 84 किलोमीटर नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी राज्य हिस्सा म्हणून 452 कोटी रुपये देण्यात येतील। त्याचप्रमाणे नांदेड, बिदर, फलटण, पंढरपूर आणि खामगाव, जालना तसेच वरोरा, चिमूर, कांपा या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी सुद्धा 50% राज्य हिस्सा प्रदान केला जाईल। राज्यात सुमारे 2,500 रेल्वे फाटके आहेत। सेतुबंधन कार्यक्रमांतर्गत उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यात येतील। सध्या 100 कामे होत असून 2023 पर्यंत 25 उड्डाणपूल सुरू होतील। 23-24 मध्ये आणखी 25 उड्डाणपूल सुरू करण्यात येतील। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 100 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण, दर्जावाढ आणि पुनर्बांधणी करता सुमारे 400 कोटी रुपये रकमेची कामे हाती घेण्यात येतील। शिर्डी विमानतळ येथे 527 कोटी रुपये खर्चून नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये निधी देण्यात येईल। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार तसेच पुणे येथील पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन सुरू आहे। नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये निधी देण्यात येईल। अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी येथे विमानतळाच्या विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत। आमचे आदर्श महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई येथील स्मारकाचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। या कामासाठी 349 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून उर्वरित 741 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। शिवाजी पार्क दादर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे 2023 अखेर पूर्णत्वास जाईल। यासाठी राज्य शासनाकडनं 351 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। मुंबई एमएमआर आणि ठाणे परिसरातील रहिवाशांच्या प्रवाशांच्या सुविधेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे। त्यामुळे 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे विकसित करण्यात येत असून 46 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे। सन 23-24 मध्ये आणखी 50 किलोमीटर मार्ग खुला होईल। मुंबईतील हाती घेण्यात आलेले नवीन मेट्रो प्रकल्प असे मुंबई मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड एकूण लांबी 9.2 किलोमीटर अंदाजित किंमत 4,476 कोटी रुपये। मुंबई मेट्रो मार्ग 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एकूण लांबी 12.77 किलोमीटर अंदाजित किंमत 8,739 कोटी रुपये। मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा लांबी 20.75 किलोमीटर प्रकल्पाचा अंदाजित खर्च 5,865 कोटी रुपये। हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील। मुंबईच्या सुशोभीकरणाकरता 1,729 कोटी रुपयांचे अंदाजित खर्चाची नागरी सेवा सुविधा सुधारण्याची 820 कामे हाती घेतली आहेत।
121 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत। मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत पारसिक हिल बोगदा मीरा भाईंदरला पाणी पुरवठा मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम आणि विविध उड्डाणपुलाची कामे या वर्षी पूर्णत्वास येतील। मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकाला जोडण्याचे 424 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी आणि संबंधित सुविधा उभारण्याकरता 162 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण डोंबिवली ठाणे वसई खाडी नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चासाठी नगर विकास विभागास 9725 कोटी रुपये परिवहन व बंदरे विभागास 3746 कोटी आणि सामान्य प्रशासन विभागास 1310 कोटी रुपये इतका नियतव्य प्रस्तावित आहे। तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास यासाठी कार्यक्रम खर्चाकरता एकूण 53,058 कोटी रुपये 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आता मी पंचामृतापैकी चतुर्थ अमृताकडे वळतो। चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा। महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत आहे। भारताचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने संपूर्ण भारतातील वाहतुकीचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या नागपूर येथे 1000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार करण्याचा शासनाचा मानस आहे। केंद्र शासनाच्या रिड्यूस रियूज रिसायकल या तत्वावर आधारित सर्क्युलर इकॉनॉमी पॉलिसीला अपेक्षित उद्योग उभे राहावेत याकरता विशिष्ट क्षेत्र तयार करून राज्यात मुंबई महानगर प्रदेश नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि रत्नागिरी या 6 ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्याचा शासनाचा मानस आहे। वस्त्रोद्योग व खनिकर्म क्षेत्राला चालना देण्याकरता सन 2023-24 मध्ये शासन नवीन धोरण जाहीर करेल। औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी स्थानिक पातळीवर तसेच गावस येथे 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत। सन 23-24 या आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त होईल ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। स्टार्टअप सुरू करण्याकरता आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था उभारण्याचा शासनाचा मानस आहे। राज्य शासनाकडनं जेम्स अँड ज्वेलरी संदर्भात नवीन धोरण तयार करण्यात येत आहे। नवी मुंबई येथे भव्य जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येत आहे। प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे रत्ने व आभूषणाच्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली आहे। मांघर तालुका महाबळेश्वर हे गाव मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे। गावातील लोकांना कायमचा रोजगार मिळाला असून मधमाशी संवर्धन झाले आहे। हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यातही राबवण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 934 कोटी आणि वस्त्रोद्योग विभागास 708 कोटी रुपये इतका नियतव्य देण्यात आला आहे। आजच्या आधुनिक काळात कौशल्य विकास हा रोजगाराचा आत्मा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। डिसेंबर 2022 अखेर 317 रोजगार मेळाव्यातून 29,870 उमेदवारांची निवड झाली। राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात 1,25,000 उमेदवारांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत 8.85 लाखांहून अधिक तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण केले। 2.81 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना गटशेती व व्यावसायिकांच्या नोकरीसाठी प्रशिक्षित प्रमाणित केले आणि यातूनच 300 शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली। गावाकडून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराकरता प्रायोगिक तत्वावर 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येईल। लहान मुलांमध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील। शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून मुंबईतील 200 शाळांमध्ये या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येईल। कौशल्य वर्धनाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याकरता पुढील 3 वर्षात 2,307 कोटी रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करण्यात येईल। तसेच
75 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्याकरता 610 कोटी रुपयाचा प्रकल्प हा राबवण्यात येईल। 1 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले। विद्यापीठात बीबीए इन रिटेल मॅनेजमेंट, एमबीए इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर, सायबर सुरक्षा यासारखे शैक्षणिक कार्यक्रम सुरू आहेत। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास विभागात 738 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे। शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी 1,866 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे। शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून 2023-24 मध्ये 1,11,285 कोटी रुपये एवढा नियत्वे प्रस्तावित केला आहे। म्हणजे सगळे मिळून शिक्षणावर आपण काय खर्च करतो हे याच्यातून आपल्या लक्षात येईल। पगार तो मुख्य आहे त्याच्यात। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांमध्ये रिक्त असलेली 75,000 पदे भरण्याची मोहीम आमच्या शासनाने हाती घेतली आहे। शिष्यवृत्तीच्या रकमेत 5वी ते 7वी करता 1,000 रुपयावरनं 5,000 रुपये आणि 8वी ते 10वी करता 1,500 रुपयावरनं 7,500 रुपये प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी वाढ करण्यात येत आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश वितरण करण्यात येईल। प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना 6,000 रुपयावरनं 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000 रुपयावरनं 18,000 रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 9,000 रुपयावरनं 20,000 रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय झाला आहे। राज्य शासनाकडून खासगी अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदानांवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। यावर्षी अंशदा अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी 1,160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पीएमश्री शाळा या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे। 816 शाळांना पीएमश्री शाळा म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षात 1,534 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता शालेय शिक्षण विभागास 2,707 कोटी रुपये इतका नियत्वे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। उद्योगांना आवश्यक व तंत्र शिक्षण मनुष्यबळाची निर्मिती, उद्योगांशी प्रभावी समन्वय आणि नवीन संशोधन यातून रोजगार निर्मितीसाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी सन 23-24 या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। या संस्था पुढील प्रमाणे आहे: महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठ नागपूर, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गुणवाना विद्यापीठ गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ, याशिवाय लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागास 1,920 कोटी रुपयाचा नियत्वे उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्यामध्ये 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या 14ही वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास 2,355 कोटी रुपये एवढा नियत्वे प्रस्तावित आहे। प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवकांना जल पर्यटन, कृषी पर्यटन, कॅरावान पर्यटन, साहसी पर्यटन, शाश्वत पर्यटन तसेच आदर आतिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येईल। पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यानाचा
नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। पर्यटकांची चांगली निवास व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारण्यात येईल। पर्यटनास चालना देण्यासाठी राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार करण्यात केला आहे। जवारचा भगवान बिरसा मुंडा महोत्सव, नांदेड येथील वीर बाल दिवस महोत्सव, शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव अशा विविध महोत्सवांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध राबविण्यात येईल। बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर विकसित करण्यात येईल। पुण्यात क्रीडा विद्यापीठ कार्यान्वित झाले। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज येथे 50 कोटी रुपये देऊन नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थेस अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येईल। विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथील कामांकरता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता क्रीडा विभागास 491 कोटी व पर्यटन विभागास 1805 कोटी रुपये एवढा नियत्वे प्रस्तावित आहे। चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा यासाठी कार्यक्रम खर्चाकरता 11658 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतो। पंचामृत असं आहे, मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचा। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5 शब्दात पर्यावरण कसे मांडले पहा। झाडे झुडे जीव सोयरे पाषाण। राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील। राज्याच्या मुख्यतः हरित ऊर्जा क्षेत्रावर भर असून त्याकरता सौर जल व पवन ऊर्जा या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे 30,000 कोटीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे। हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर व पवन ऊर्जा या क्षेत्रात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। हवामान बदलाच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रीन बॉन्ड मधून 16,000 कोटी रुपये उभारण्याचे ठरवले आहे। राज्यासाठी सन 2024 मध्ये 5,000 कोटी रुपये ग्रीन बॉन्ड मधून उभारण्यात येतील। त्यातून नवीकरणीय ऊर्जा, हरित इमारती, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी व चार्जिंग सुविधा इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येतील। राज्यातील ग्रामपंचायतींचे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 20,000 ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील। भुसावळ येथे 500 किलोवॅट सौर ऊर्जेचा वापर करून 20 घनमीटर प्रतितास हायड्रोजन निर्मिती करण्यात येईल। समुद्री तृण व शैवळ युक्त समृद्धी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला लाभली आहे। कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, जैव इंधन औद्योगिक वापरात या शैवाळाची उपयुक्तता लक्षात घेता शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, त्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात येईल। जायकवाडी येथील नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती करण्यात येईल। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक उपक्रमाच्या मालकीचे 15 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुनी वाहने निष्कासित करण्यात येत आहेत। खासगी वाहनांना 8 व 15 वर्षाच्या आत स्वेच्छेने निष्कासित केल्यास नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत देण्यात येईल। राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात 5,150 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येईल, तसेच चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येईल आणि 5,000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनांमध्ये रुपांतर करण्यात येईल। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना 12 जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये सुरू आहे। या योजनेची व्याप्ती वाढवून येत्या 5 वर्षात 7,500 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येईल। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाचे औचित्य साधून सरोवर संवर्धन योजनेत नव्या 75 तलावांचे पर्यावरणपूरक संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल, तसेच अमृत सरोवर निर्मितीची योजना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल। प्रत्येक शहरात धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण आणि औषधी वृक्षांची अमृत वन उद्याने निर्मित करण्यात येतील। ग्रामीण भागात पर्यावरणपूरक कडुनिंब, वड, उंबर, देशी आंबा आणि बेल या 5 वृक्षांच्या लागवडीतून पंचायतन निर्माण करण्यात येईल। धार्मिक स्थळांच्या परिसरात देवराई तयार करण्यात येईल।
औषधी शोभिवंत व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्ष प्रजातींची प्रमाणित रोपांच्या निर्मितीसाठी 50 हायटेक रोपवाटिकांची स्थापना करण्यात येईल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरू करण्यात येईल। शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे बिबट सफारी सुरू करण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता वन विभागास 2294 कोटी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 224 कोटी आणि ऊर्जा विभागास 10919 कोटी रुपये इतका नियत्व प्रस्तावित आहे। पंचम अमृत पर्यावरण पूरक विकास याकरता एकूण 13437 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। गुन्ह्याचा शास्त्रीय तपास आणि अपराध सिद्धतेत वाढीसाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयास बळकट करण्यात येईल। न्याय वैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येईल। राज्यात 45 ठिकाणी अत्याधुनिक न्याय सहाय्यक मोबाईल युनिट्स देण्यात येतील। मुंबईतील सुरक्षितता आणि गुन्हेगारीला आळा यासाठी सीसीटीव्हीचा टप्पा 2 हाती घेण्यात येईल। वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल। कारागृहातील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्याधुनिक अशी 2 नवीन कारागृहे बांधण्यात येतील। तसेच मुंबई येथील देवनार मानखुर्द येथे 500 मुलामुलींसाठी सर्व सुविधायुक्त बाल सुधारगृह उभारण्यात येईल। सर्व भूकर मापकांना आधुनिक रोहर यंत्रणा पुरवण्यात येईल। मोजणीची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन केली जाईल व मोजणी 90 दिवसात पूर्ण करण्यात येईल। नियोजन प्राधिकरणाकडनं परवानगीच्या प्रक्रियेमध्ये बिनशेती रूपांतरण कर भरण्याची सोय असेल, स्वतंत्र अर्ज न करता बांधकाम परवानगी सोबत बिनशेतीची सनद आपोआप निर्गमित होईल। सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना 7500 रुपये ते 15000 रुपये दरमहा मानधन देण्यात येते। सर्व 12793 कोतवालांना यापुढे 15000 रुपये मानधन देण्यात येईल। सन 23-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृह विभागास 2187 कोटी, महसूल विभागास 434 कोटी रुपये एवढा नियत्व दिला आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचे स्मारक हे बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र आहे। पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राच्या सुमारे 500 कोटी रुपये रकमेच्या विकास आराखड्यातील कामे पुरेसा निधी उपलब्ध करून पूर्ण करण्यात येतील। सह्याद्री पर्वतात स्थित हे आपल्याकरता महत्वाचं आहे, सगळ्यांना संदेश आहे। सह्याद्री पर्वतात स्थित थेट शिवशंकराशी संबंधित असलेल्या भीमा नदीच्या तीरी अत्यंत प्राचीन आणि जागृत असलेल्या तसेच शिवपुराणात वर्णिलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगासह त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, घृष्णेश्वर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, औंढ्या नागनाथ जिल्हा हिंगोली, वैजनाथ जिल्हा बीड या महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येतील। राज्यातील प्राचीन मंदिराच्या जतन संवर्धनाची कामे हाती घेण्यात येतील। यासाठी 300 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित केली आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण स्थापन करून त्याकरता 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। संत गाडगे बाबा यांचे गाडगेनगर येथील समाधी स्थळ तसेच कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्रासाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हे वर्ष चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवाचे वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण येथील देवस्थानाच्या ठिकाणी विकास करण्याकरता भरीव तरतूद करण्यात येईल। श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। वारकरी संप्रदायाने एक संपन्न वारसा महाराष्ट्राला दिला आहे। अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार हे आध्यात्मिक शिकवण तर देतातच, याशिवाय व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आदी क्षेत्रात मौलिक कामगिरी करून राष्ट्र चारित्र्य घडवित आहेत। राष्ट्र निर्माणातील या सर्व सच्च्या पायिकांसाठी श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना राबवण्यात येईल। प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या
अमरावती जिल्ह्यातील स्मारका करता निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने 1942 स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्मृति भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहावी याकरता आष्टी जिल्हा वर्धा येथे भव्य व साजेश स्मृतिस्थळ उभारण्यात येईल। महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून विदर्भात जंगल सत्याग्रह करण्यात आला होता। महाराष्ट्रातील 3 ठिकाणी जंगल सत्याग्रहाची स्मारके उभारण्यात येतील। संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांच्या पालखीसोबत संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई यांचे निर्मलवारी करता 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या संवर्धन व विकासासाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन विकास आराखड्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। त्याला मागे दिलाय, तो थोडा रोकला होता, तो तुम्ही रोकला होता, म्हणजे आम्ही देऊ पुरा। भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील गंजपेठ येथे भिडेवाडा येथे सुरू झाली। या जागेवर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी ठेवण्यात आलेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। स्वर्गीय रासू गवई यांच्या अमरावती येथील स्मारकाकरता 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत साक्षेपी समीक्षक कैलासवासी नरहर पुरंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकास आवश्यक निधी देण्यात येईल। कोकरूड तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल। संत जगनाडे महाराजांचा जीवनाचा परिचय नवीन पिढीला व्हावा म्हणून नागपूर येथे श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी उभारण्यासाठी 6 कोटी रुपये निधी देण्यात येईल। तसेच सुदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे त्यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती ही महानुभाव पंथाचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे। या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीळाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला। रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल। विश्वकोश कार्यालयासाठी वाई जिल्हा सातारा येथे आणि मराठी भाषा भवन उपकेंद्र ऐरोली येथे इमारतीचे बांधकाम करण्यात येईल। मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्यात येतील। सांगली येथे नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील सर्व नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत। दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मुंबई व कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सोयी सुविधायुक्त स्टुडिओ लॅबची निर्मिती 115 कोटी रुपये करण्यात येईल। त्यासाठी 115 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे। कलाकार व कला प्रकार यांची अद्ययावत माहिती लुप्त होत चाललेल्या कला प्रकारांचे जतन व संवर्धन यासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल। नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपये निधी देण्यात येईल। मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, त्यासाठी करता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तुम्हाला माहिती पुरेसा दादा, तुमच्याच बजेटमधलं शिकलो कसं लिहायचं। स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी 50 कोटी रुपये इतका आता करण्यात आलेला आहे। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता वित्त विभागास 190 कोटी, सांस्कृतिक कार्य विभागास 1085 कोटी, मराठी भाषा विभागास 65 कोटी, विधी व न्याय विभागास 694 कोटी, माहिती व तंत्रज्ञान विभागास 1342 कोटी, तर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 500 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे।
आता मला चित्ती अशी आली की मी दोन पॅराग्राफ विसरलोय वाचायचे. नाही नाही त्यांना वाटलं मी वाचलंय ते सगळं वाचलं करणार ना. सन 2022-23 अर्थसंकल्पात 4,03,427 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती. महसुली जमेचे सुधारित अंदाज 4,30,994 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. सन 2022-23 एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 4,95,404 कोटी रुपये व सुधारित अंदाज 5,28,285 कोटी रुपये असून आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेला केलेली भरीव मदत इत्यादी कारणांमुळे 22-23 या वर्षाच्या खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 15,150 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 1,810 कोटी रुपयांनी जास्त आहे. सन 2023-24 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 1,72,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनेच्या 13,820 कोटी रुपये तर आदिवासी विकास उपयोजनेचे 12,655 कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश आहे. सन 2023-24 अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 5,47,450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2023-24 अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4,49,522 कोटी रुपये, महसुली खर्च 4,65,645 कोटी रुपये अंदाजित केलाय. परिणामी 16,122 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. राजकोषीय उत्तरदायित्व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिली आहे आणि राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यास शासन यशस्वी ठरले आहे. 23-24 मध्ये राजकोषीय तूट 95,580,000 रुपये एवढी असेल. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जनभागीदारी असलेला अर्थसंकल्प आहे. मी राज्यातील जनतेकडून त्यांच्या मनातील अर्थसंकल्पाविषयीच्या सूचना मागवल्या होत्या. मला सांगायला आनंद वाटतो की 7 दिवसात सुमारे 40,000 सूचना प्राप्त झाल्या. या सर्व सहभागींचे मी मनापासून आभार मानतो. सर्व सूचना काळजीपूर्वक तपासून त्यातील काही अर्थसंकल्पात समाविष्ट केले आहेत. यानंतर मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो आणि पाणी पितो. आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज रुपये 2,75,786 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये वस्तू व सेवा कर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क या करांचा वाटा 2,43,411 कोटी रुपये आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट रुपये 2,98,181 कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या विविध आर्थिक उपयोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल याची मला खात्री आहे. महिला सक्षमीकरण, करदात्यांना सवलती आणि शासनाच्या महसुलात वृद्धी होऊनच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मी पुढील प्रस्ताव सादर करीत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक 10,000 रुपयापेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा 10,000 वरून 25,000 रुपये प्रस्तावित करण्यात येते आहे. त्यामुळे मासिक 25,000 रुपयेपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. व्यवसाय कर अधिनियमांमध्ये दिव्यांग व्यक्तीची व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारणेमुळे व्यवसाय कर सुटीसाठी प्राप्त ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल. तसेच व्यवसाय करातून सूट देण्याची प्रक्रिया सोपी होईल.
हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रात विमान चालन चक्की इंधनावरील म्हणजे ATF-वरील मूल्यवर्धित कराचा दर 25% बंगलोर आणि गोव्याच्या समकक्ष म्हणजे 18% करण्याचे प्रस्तावित आहे। वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात महाराष्ट्र कर व्याज शास्ती व विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड योजना 2023 ही अभय योजना मी जाहीर करत आहे। या अभय योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 असेल। म्हणजे GST लागायच्या आधीची थकबाकीची योजना ही जी तुम्ही केली होती तशीच। दिनांक 1 मे 2000 वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठीची व्यापाऱ्याची थकबाकी ₹2 लाखापर्यंत असल्यास सदर रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे। या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे 1 लाख प्रकरणात होईल। कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्याची थकबाकी ₹50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20% रक्कम भरल्यास उर्वरित 80% रकमेस माफी देण्यात येईल। लहान व मध्यम व्यापाऱ्यास याचा लाभ अंदाजे 80,000 प्रकरणात होईल। वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे। आज तुकाराम बीज असल्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या भाषणात आले। तुकोबाराय म्हणायचे, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, हीच त्यांची रामराज्याची कल्पना होती। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो, प्राणी जात। या अर्थसंकल्पाचा हाच प्रासादिक संदेश आहे, तीच आमची प्रामाणिक भावना आहे, तशीच कृती राज्य सरकारकडून होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सभागृहासमोर सादर करण्यात आला।